आणि रस्त्याने फिरतो अक्षरशः आम्हाला जॉईन करा म्हणून. हे सर्व मुलं ट्रेननं आलेले होते वेगवेगळ्या खेड्यातून. मी नांदेड जिल्ह्यातून आहे. बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, कोल्हापूर, सर्व भागातले मराठा. सर, या मुलांचा प्रश्न आपण तळमळीने मांडावा आणि आपण सर्वांनी राणे साहेबांचे आभार मानू की त्यांनी आपल्या इथे भेट दिली. त्याबद्दल खरंच आम्हाला खूप मन भरून. सारथी संदर्भात मी बोलणार आहे. मराठा समाजातला महत्वाचा विषय सारथी पण आहे, या बरोबरच आहे तो विषय की झाली. पण सारथीमध्ये कुठलाही प्रकल्प एक वर्षापासून चालू झाला नाही, लॉन्च झाला नाही. सगळ्या मुलं पोस्ट ग्रॅज्युएट म्हणून तुझं पॅराडूट म्हणून लॉन्च झाले. त्या ह्या राज्य सरकारला मुळामध्ये मराठा आरक्षण द्यायचंच नाही. वारंवार जे काही सरकारबरोबर विविध लोक जाऊन जे चर्चा करतायत आणि बाहेर येऊन सांगतायत की आमची सकारात्मक चर्चा झाली, मग सकारात्मक चर्चा होते तर मग निर्णय काना लागत आहे. म्हणून मुळामध्ये या राज्य सरकारला, या शासनाला मराठा आरक्षण द्यायचं आहे का, इथून सुरुवात झाली पाहिजे. आणि सरळ स्पष्ट आहे की ह्यांना आरक्षण द्यायचंच नाही आहे, ह्यांना सारथी बंदच करायची आहे, ह्यांना सवलती द्यायच्याच नाही आहे, तारादूतांना आत्महत्या करायलाच लावायचे, हे सरळ स्पष्ट आहे. अजून कशाला भीक मागत बसायचे या लोकांबरोबर? हे मराठा विरोधी सरकार आहे. अजून परत परत फिरून फिरून हे जी काही परिस्थिती ही जी काही बघायला मिळते, दर अधिवेशनामध्ये असे तंबू वाढले जातात. काय नवीन भेटलंय यांना माहीत नाही. अशोक चव्हाणांना माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांना माहीत नाही काय करायचं, त्यांना वेगळं सांगायला लागतं. त्यांच्या घरातल्या कोण आरक्षणासाठी असतं ते बरोबर ते नातले असते, पण मुळामध्ये अशा माणसाकडे अगर तुम्ही नेतृत्व द्याल किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही. अशोक चव्हाण हे समितीचे अध्यक्ष असेपर्यंत आरक्षण मुळीच भेटणार नाही. आणि उगाच हे मराठा विरुद्ध ओबीसी वाद हे सरकारच घडवतंय हे लक्षात घ्या. शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक होते, बहुजन प्रतिपालक, त्याच्यामध्ये सगळे येतात. म्हणून आमच्यामध्ये आणि ओबीसीमध्ये काही वाद नाही. आणि कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण दिलं गेलं होतं तमिळनाडूच्या धर्तीवर. हे उगाच नवीन वाद करायचे, नवीन नवीन सवलती बंद करायचे, हे या राज्य सरकारचं काम आहे. काल मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की सगळा प्रकार जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे आणि सरकार जे आहे ते योग्य पावलं उचलते असं. मुख्यमंत्र्याला मराठा आरक्षण की न्यायप्रविष्ट म्हणजे काय हा शब्दाचा अर्थ त्याला माहिती आहे का? त्याला एवढं माहिती आहे की सुशांत सिंग आणि रिया चतुर्वेदीची केस न्यायप्रविष्ट आहे, बाकी सगळं त्याच्यासाठी काय नाही. ही केस ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाची केस न्यायालयामध्ये जी नाजूक करण्याचं काम ह्या राज्य सरकारने केलेलं आहे. वकील पाठवायचे नाहीत, दिलेल्या वकिलांना योग्य वकिलांनी योग्य मार्गदर्शन करायचं नाही. पद्धतशीर मराठ्यांचं खच्चीकरण ह्या राज्य सरकारच्या माध्यमातून होत चाललंय, हे सरळ स्पष्ट आहे. असंख्य पुरावे आहेत. तर ह्या पुरा अजून काय, अजून तरी अगर आपण ह्याच राज्य सरकारकडे अगर मागत असू तर आपली चूक आहे. संवाद बंद केला पाहिजे, कारण आता ह्या लोकांना आंदोलनाचाच मार्ग दाखवायला लागेल. ह्या लोकांना ताकदच दाखवायला लागेल, त्याशिवाय मराठ्यांना मोजण्याचंच ह्या लोकांनी कमी केलेलं असं माझं मत आहे. पुन्हा एकदा आंदोलन केली जातील म्हणजे आंदोलन दुसरा काय पर्याय ठेवलाय? याचा आत्महत्या करायची, याचं आंदोलन करायचं. अगर मरायचं नसेल, आत्महत्या करायचं नसेल, तर आंदोलनाचा मार्ग करून स्वतःची ताकद मराठा समाजाने या सरकारला परत दाखवण्याची गरज आहे. कारण का आम्हाला आता मोजायचंच कमी केलेलं आहे. कारण का वारंवार आमची निवेदनं जाती आहेत, वारंवार ही बिचारे सगळे जण आपल्या आपल्या पद्धतीने आवाज करतायत सरकारशी बोलण्याचा प्रयत्न. पण सरकारने कानामध्येच अगर हे कानच बंद करून ठेवले असतील तर ह्या सरकारशी बोलायचं कशाला? हे मुख्य वेऱ्या लोकांचं सरकार आहे, बोलून उपयोगच नाही या लोकांची. मग हे लोकांना हे लोकांची संवाद न करता आपण आपल्या पद्धतीने आरक्षण मिळवावं. एक समजून घ्या, हे सगळे चॉकलेट देत आहेत, त्यांना इच्छाशक्ती असते ना, तर ही सगळी तरतूद बिरतूर नाही वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकले असते. आज पण सरकारला सरकारकडे पैसा नसला तरी एसटीला 1000 कोटीची तरतूद केली विविध मार्गावर. आज आता मी पुरवणी मागण्याचे पुस्तक वाचत होतो, सगळ्या विविध मार्गांनी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. मग सारथीला ह्याच्या अगोदर का पैसे दिले नाहीत? हे तारादूत काय पहिल्यांदा इथे उपोषणाला बसले आहेत का? ह्याच्या अगोदर पुण्याला पण बसलेले ते लोक. हे कसं आपलं आयुष्य करतायत? जरा एकदा अशोक चव्हाण यांनी त्यांचं आयुष्य जगून दाखवावं, मी काही हरीन. थँक्यू सर.